ललकारी दिली जात होती तिला मराठी मध्ये गारद असे म्हटले जाते। गारदेला संस्कृत मध्ये बिरुद किंवा बिरुदावली तर उर्दू भाषेमध्ये अलकाब असेही म्हणतात। छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे। गणपती, गणकोटांचे अधिपती, राज्यातील गणकोटांवर ज्यांचे आधिपत्य, ज्यांचे राज्य आहे असे छत्रपती शिवाजी महाराज गणपती। गज अश्वपती, ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज। त्या काळी हत्ती हे वैभवाचं प्रतीक समजलं जायचं। त्याच काळी काय आताही आपण हत्ती हे वैभवाचं प्रतीक समजतोच आणि म्हणूनच गज अश्वपती हा शब्द आपण वैभव संपन्नतेचे प्रतीक असे इथे म्हणता येईल। भूपती प्रजापती, वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भूमीशी झालेला विवाह आहे। म्हणजेच ज्यांनी राज्यातील भूमीचे व प्रजेचा पती हे पद स्वीकारले आहे आणि ज्यांचे सर्वथा रक्षण करणे हे त्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे ते महाराज, असे ते भूपती प्रजापती। सुवर्णरत्न श्रीपती, राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे माणिक मोती आणि सोने सुवर्ण यावर ज्यांचे आधिपत्य आहे मालकी आहे असे महाराज। शिवरायांच्या बाबतीत 32 मन सुवर्ण सिंहासनाचे ते अधिपती होते। अष्टावधान जागृत, 8 प्रहर जागृत राहून राज्याच्या 8 दिशांवर लक्ष असणारे छत्रपती शिवाजी महाराज। अष्टप्रधान वेष्टित, ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेतात असे छत्रपती शिवाजी महाराज अष्टप्रधान वेष्टित आहे। न्यायलंकार मंडित, कर्तव्य कठोर आणि न्याय कठोर राहून सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज छत्रपती शिवाजी महाराज न्यायलंकार मंडित आहे। शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत निपुण असलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत।
राजनीती धुरंधर, आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये किंवा राजनीतीमध्ये तरबेज असलेले महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, मोठे शौर्य गाजवून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला आहे असे महाराज छत्रपती शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा वंदस पराक्रम गाजवलेले महाराज छत्रपती शिवाजी महाराज क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, जसा देव्हाऱ्यातील देव अधीश्वर असतो तसेच 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर असे महाराज छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या आधिपत्याखाली राहण्याचे स्वीकारले आहे असे महाराज महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, राजा शिवछत्रपती ज्यांच्यावर सुवर्णाची छत्र चामरे ढळत आहे किंवा प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभाने छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज राजा शिव छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजा।